एक महत्त्वाची बातमी हातात येते. शरद बनसोडे यांनी अनेकदा देवेंद्र फडणवीसांना फोन केल्याची माहिती सूत्रांनी दिली. फडणवीस बनसोडेंमध्ये लोकसभेबाबत चर्चा झालेली नाही अशी माहिती सूत्रांनी दिली. फडणवीसांचा अनेक वेळा फोन आल्याचं बनसोडेंनी माध्यमांना सांगितलं होतं. अधिकचे अपडेट जाणून घ्या. सुशांत सावंत आपल्या सोबत आहे. सुशांत, फोनचं हे प्रकरण नक्की आहे तरी काय? नक्कीच, आपण जर बघितलं असेल तर उमेदवारी संदर्भात आपल्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा स्वतःहून फोन आला होता असं शरद बनसोडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. मात्र आपल्याला जी विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार शरद बनसोडे यांनी अनेकदा देवेंद्र फडणवीस यांना फोन केला आणि त्याचमुळे बऱ्याच फोन कॉल्स नंतर देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचं बोलणं झालं. मात्र या फोनवर जे आहे ते शरद बनसोडे यांच्यासोबत लोकसभेबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याची देखील आपल्याला माहिती मिळते. त्यामुळे आपण जर बघितलं असेल तर एकीकडे बनसोडे सांगतायत की आपल्याला उमेदवारी संदर्भात स्वतः देवेंद्र फडणवीस यांच्याकडून फोन आला होता. मात्र जी आपल्याला सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार बनसोडे जे आहेत ते अनेकदा देवेंद्र फडणवीस यांना फोन करत होते. दीपक. सुशांत, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.